नमस्कार मंडळी, मी प्रार्थना। काय मग गणेशोत्सव जवळ येतोय, यंदा गणपतीसाठी काय मखर तयार करायचा याचा काही विचार केलात की नाही? विचार केला नसेल तर काळजी करू नका, कारण आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत अगदी सोपा साधा पण सुरेख मखर घरच्या घरी कसा तयार करायचा। तर मग अजिबात वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मखर तयार करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे कार्ड पेपरच्या कापून घेतलेल्या स्ट्रिप्स। या स्ट्रिप्स आम्हाला आमचे शेजारी राघोजी काका यांनी दिल्या आहेत। पावल्या वेळेतले आमचे उद्योग ही मालिका त्यांना प्रचंड आवडली आणि त्यानंतर DIY क्राफ्टच्या वस्तू बनवण्यासाठी जर काही आवश्यक किंवा उपयोगी वस्तू त्यांच्याकडे असेल तर काका आम्हाला जरूर ते आणून देतात। त्याच्यामुळे काका या कार्ड पेपरसाठी खूप थँक्यू। आणि जर तुम्ही पावल्या वेळेतले आमचे उद्योग ही मालिका पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे। पावल्या वेळेतले आमचे उद्योग ही मालिका तुम्ही देखील जरूर पहा। यानंतर आपल्याला मखर बनवण्यासाठी लागणार आहे हा सोनेरी कागद, त्याच्यानंतर इथे काही मी कार्ड पेपर घेतलेले आहेत आणि या काही सुरळ्या बनवून घेतल्या। तर या ज्या सुरळ्या आहेत त्या ओल्ड न्यूज पेपर म्हणजे जे वापरात न येणारे किंवा जुने वर्तमानपत्र आहेत त्याच्यापासून या सुरळ्या बनवल्या आहेत आणि त्याला रंग देऊन घेतलेला। त्यानंतर आपल्याला लागणार आहे फेविकॉल, मोज पट्टी, पेन्सिल आणि कात्री। मखर बनविण्यासाठी कार्ड पेपरवर 13x26 सेंटीमीटरचा एक आयत आखून घेऊया आणि कापून घेतलेल्या या कार्ड पेपरवर दोन्ही बाजूंनी 1 सेंटीमीटर रुंदीचा सोनेरी कागद चिटकवून घेऊया। आता कागदी पंख करतो त्याप्रमाणे कार्ड पेपर उलट आणि सुलट बाजूने घडी घाला। संपूर्ण कार्ड पेपरचा पंखा तयार झाल्यावर तो पंखा मध्यभागी दुमडा आणि जिथे दुमड पडते त्या भागी दोरा बांधून घडी पक्की करा। आता पंख्याच्या दोन्ही बाजू एकत्र करून स्टेपलर मारा। कार्ड पेपरपासून मस्त छोटंसं आणि छान फूल तयार आहे। अशाच प्रकारे मी केशरी, हिरवा, गुलाबी आणि इतर वेगवेगळ्या रंगाची फुले तयार करून घेतली। या सगळ्या फुलांच्या पाठीमागे आपण एक गोल पुठ्ठा लावून घेणार आहोत। चला तर मग आता भिंतीवर कार्ड पेपरच्या स्ट्रिप्स चौकोनी आकारात लावून घेऊया। तयार झालेल्या फ्रेमच्या कोणत्याही दोन समोरच्या बाजूंना कागदी सुरळ्या चिटकवून घेऊया आणि उरलेल्या जागेत हिरवा, केशरी, पिवळ्या रंगाची फुलं एकत्र जोडून ती चिटकवून घेऊया। अशा प्रकारे ही जोडून घेतलेली फुलं आपण आता या चौकटीवर लावून घेऊया। याच्या मागे आम्ही सेलोटेप लावली आहे, त्याऐवजी तुम्ही डबल टेप वापरू
मखर तयार आहे। सजावटीसाठी फुलांचा हार वापरला आहे। मखरात जरी सध्या बाप्पा बसला नसला तरी ही गौरी बसलेली आहे। अशा प्रकारे घरच्या घरी अवघ्या 100 रुपयात सुंदर आणि सुरेख मखर तयार करता येतो। तुम्ही हा मखर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा। याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।